मिशन बिगेन अगेनचं सूत्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अंमलबजावणीच्या निर्णयाचे अधिकार आता मनपांना म्हणजे महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था आता अंतिम निर्णय घेणार आहे। महानगरपालिका जिल्हा प्रशासन स्वतंत्र आदेश काढणार आहे। मिशन बिगेन अगेनचं सूत्र आता सरकारकडून तर जाहीर करण्यात आलंय। अंमलबजावणीच्या निर्णयाचे अधिकार हे पूर्णपणे महानगरपालिकांना असतील। स्थानिक स्वराज्य संस्था अंतिम निर्णय घेतील असं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, मिशन बिगेनचं सूत्र जे आहे ते सरकारकडून तर आता जाहीर करण्यात आलेलं आहे, मात्र हे अंमलबजावणीचे अधिकार जे आहेत, निर्णयाचे जे अधिकार आहेत, ते महानगरपालिकांना देण्यात आले, काय सविस्तर माहिती आहे? मधुर, आपल्याला माहिती आहे की जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असते आणि त्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या महानगरपालिकांची परिस्थिती ही वेगळी असते। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, अशा दोन मोठ्या महानगरपालिकांमध्ये रुग्णसंख्या किंवा तिकडे येणारी लोकांची असलेली लोकांची वर्दळ हा एक स्वतंत्र विषय, आणि पुणे जिल्हा किंवा ग्रामीण भाग त्या ठिकाणी असणारी लोकांची वर्दळ किंवा लोकांची हा एक वेगळा विषय आहे। त्याच्यामुळे सरसकट पूर्ण जिल्ह्यामध्ये नियम लागू न करता जिल्ह्यांमध्ये असलेल्या महानगरपालिकांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर जिल्हा प्रशासनानं त्यांच्या पद्धतीनं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण आढावा घेऊन जिल्ह्याबाबत सुद्धा वेगळी नियमावली करण्याचा त्या ठिकाणी शासनाने आदेश दिलेले आहेत। थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्था जिथे लोकसंख्या एकटवलेली असते त्यांना स्वतंत्र अधिकार देण्यात आले, जिल्हा प्रशासनाला वेगळे अधिकार दिले आहेत। मोग्या सोमवारपासून कशा पद्धतीनं अनलॉक हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। अगदी धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे हा अनलॉकच्या प्रक्रियेमुळे तरी काही अंशी तरी दिलासा मिळालेला आहे नागरिकांना, त्याचबरोबर व्यापाऱ्यांना देखील। बातमी मागची बातमी म्हणजे भारतात आढळून आलेल्या आणि वेगानं संक्रमण होणाऱ्या डेल्टा या कोरोना व्हायरसचा ब्रिटनमध्ये प्रसार वाढलाय, त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते असं ब्रिटनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय। एका आठवड्यात डेल्टाची 5472 जणांना लागण झाली आहे, त्यामुळे गुरुवारी ब्रिटनमधील एकूण बाधितांची संख्या ही 12431 वर पोहोचली आहे। कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय। 377 जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर हा 5% खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। 7 मेला दैनंदिन रुग्णसंख्येनं शिखर गाठलं होतं, मात्र आता त्यामध्ये 68% घट झाल्याचं उघड झालंय। कोणतीही सबब न देता रुग्णांना तातडीनं दाखल करून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं रुग्णालयांना दिलेत। रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करू नका, अन्यथा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। आरटीपीसीआर चाचणी अभावी रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले। लाल मातीतली कुस्ती म्हणजे